पहिल्या बायकोशी घटस्फोटाची केस सुरू असतानाच एका इसमानं दुसरं लग्न केलं। याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पहिल्या बायकोच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बदलापूर शहरात घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी 15 दिवस उलटूनही काहीही कारवाई केलेली नाही, त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। अंबरनाथ शहरात राहणारे पत्रकार मुन्नालाल उपाध्याय यांच्या बहिणीचं एप्रिल 2012 मध्ये बदलापूरच्या वैभव पांडे याच्यासोबत लग्न झालं होतं। मात्र लग्नानंतर पतीनं त्रास द्यायला सुरुवात केल्यानं अवघ्या 6 महिन्यातच त्यांची बहीण माहेरी परत आली। तेव्हापासून आज जवळपास 10 वर्ष मुन्नालाल यांच्याकडेच त्यांची बहीण वास्तव्याला असून त्यांची घटस्फोटाची केस कोर्टात सुरू आहे। या दरम्यान वैभव यानं आपलं घर बदललं, तसंच दुर्गेश हे नाव धारण करून 2 मे 2022 रोजी एका दुसऱ्या मुलीशी लग्न केलं। ही बाब त्याच्या पहिल्या पत्नीचे भाऊ मुन्नालाल उपाध्याय यांना समजताच त्यांनी 5 मे रोजी वैभव याचा नवा पत्ता शोधत त्याच्या इमारतीखाली जाऊन वॉचमनकडे वैभव बाबत विचारपूस केली। मात्र याची कुणकुण लागताच वैभव पांडे आणि त्याचे वडील चंद्रभान पांडे या दोघांनी मुन्नालाल यांना कात्रपच्या रॉयल एनफील्ड शोरूम जवळ गाठत बेदम मारहाण केली। मेरी बहन का शादी 10 साल पहले वैभव पांडे के साथ में बदलापुर वेस्ट में मोहन वैली हेन्द्रेपाड़ा में हुआ था। वो लोगों ने मेरी बहन के साथ दहेज के लिए मारपीट किया, जिसके लिए हम लोग कोर्ट में गए और कोर्ट का मैटर अभी चालू है। मुझे मालूम पड़ा कि 2 तारीख को वो लोग दूसरी शादी, अभी उसने अपना नाम वैभव पांडे से दुर्गेश पांडे करके है कात्रब में स्पीसियस हॉर्मनी उसमें जो है दूसरी शादी कर ली दूसरी लड़की के साथ, जबकि अभी हम लोग का कोर्ट मैटर चालू ही है और कोर्ट और पुलिस उसकी इंक्वायरी कर रहे, तो उसके बावजूद उसने जाके दो है बिना किसी को बताए दूसरी शादी कर ली। उसी का पता लगाने मैं गया था, जैसे उन लोग को मालूम पड़ा कि मैं पूछताछ कर रहा हूँ करके दुर्गेश पांडे जो कि असली नाम उसका वैभव पांडे है, उसके पिताजी चंद्रभान पांडे ने मेरे ऊपर जानलेवा हमला किया और पुलिस उसकी इंक्वायरी कर रही है और अभी तक वो पूरे परिवार के साथ गायब है। मुझे न्याय चाहिए। पुलिस में आप गए थे, पुलिस क्या बता रहे, क्या कर रहे हैं पुलिस? पुलिस उन लोगों को ढूंढ रही है, उन्होंने 326 करके उनके ऊपर सेक्शन लगाया है और उनको ढूंढ रही है, लेकिन वो भी अभी तक गायब हैं। दूसरी शादी की है मुझे हम लोग को नहीं मालूम था, वही पता लगाने के लिए जो है स्पीसीएस हारमोनी में हम लोग गए थे। बाद में वॉचमैन और सोसाइटी के कुछ लोगों ने बोला करके ये दुर्गेश पांडे जो कि असली नाम उसका वैभव पांडे है उसने कर लिया है। रॉड आणि दगडानं केलेल्या या मारहाणीत मुन्नालाल यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या प्रकरणी मुन्नालाल यांच्या फिर्यादीनुसार 6 मे रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भादवी 326 अन्वये गंभीर स्वरूपाच्या मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र आज तब्बल 15 दिवस उलटूनही पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। बदलापूर पूर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये दिनांक 5 मे रोजी फिर्यादी आहेत मुन्नालाल उपाध्याय म्हणून, त्यांना त्यांच्या मेहुण्यांनी काही तात्कालीन कारणावरून मारहाण केली अशी तक्रार त्यांनी दिली आणि त्या दिवशी आम्ही भादवी 326 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला आहे। 2 आरोपी आहेत त्याच्यामध्ये, अद्याप अटक नाही आहेत, तपास चालू आहे। लवकरच आम्ही त्यांना तांत्रिक गोष्टी पडताळून घेऊन आम्ही त्याच्यामध्ये अटक करीत आहोत। कोणत्या कारणावरून मारहाण केलं काही? फिर्यादी जी आहेत त्यांची बहीण आणि आरोपी हे पती पत्नी आहेत आणि त्यांचं घटस्फोटासाठी त्यांची प्रक्रिया कोर्टात चालू आहे। दुसरं लग्न बहिणीच्या नवऱ्याने केले असं त्यांना फिर्यादीला कळल्यानंतर त्याच्यावर त्यांची बासाबाची झाली आणि ती मारहाण झाली। कोणत्याही प्रकरणातला आरोपी एका दिवसात पकडून आणण्याची क्षमता पोलिसांकडे आहे, मात्र या प्रकरणात 326 सारखा गंभीर गुन्हा दाखल होऊन सुद्धा पोलिसांकडून आरोपींना 15 दिवस अटक न करण्यात आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यामुळे पोलिसांनी फरार असलेल्या पांडे पिता पुत्राला लवकरात लवकर बेड्या ठोकाव्यात अशी मागणी आता केली जाते। एबीसी न्यूज बदलापूर। खुश खबर। पटेल सारमाट घेऊन आला आहे आमच्या सर्व ग्राहकांसाठी खुश खबर। पटेल सारमाट घेऊन आला आहे डबल धमाका ऑफर।
एक महिना मफत शॉपिंग करण्याची संधी, तीही पटेल सारमार्टमध्ये फक्त 15 महिन्याच्या खरेदीवर। म्हणजेच या ऑफरमध्ये मिळणार आमच्या ग्राहकांना एकूण 10% बचत। म्हणजे रोजचा मिळणारा डिस्काउंटही मिळणार आणि हमखास डिस्काउंटही मिळणार। चला तर मग या ऑफरचा स्वतः लाभ घ्या आणि इतरांनाही सांगा। याशिवाय 150 अधिक प्रोडक्ट्सवर बाय वन गेट वन फ्री ऑफर, नवीन गहू डाळी मसाला महोत्सव। आजच डाउनलोड करा पटेल सारमार्ट ऑनलाइन ऍप आणि घर बसल्या घ्या शॉपिंगचा आनंद। एवढ्या सर्व ऑफर्स फक्त पटेल सारमार्टमध्येच आणि सोबत फ्री होम डिलिव्हरी। तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या। धन्यवाद।